ही अत्यंत महत्त्वाची दृश्य आमदार गायकवाडांच्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. झी 24 तासवर गोळीबाराचेही सीसीटीव्ही फुटेज एक्सक्लुझिव्ह बघताय तुम्ही. आमदार गायकवाडांच्या गोळीबाराचेही सीसीटीव्ही फुटेज आहे. आमदार गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्यावर काल जो गोळीबार केला त्यावेळेचं पोलीस स्टेशनमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. झी 24 तासवर हे सीसीटीव्ही फुटेज महेश गायकवाडांवर ज्या वेळेला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्यावेळेचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. सध्या महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडे. चंद्रशेखर, ही सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागले त्यात प्रचंड गोंधळ आणि राडा सुद्धा दिसतोय. निश्चितच काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि या घटनेवरनं याची तीव्रता लक्षात येते. आजच सकाळी पोलिसांनी असं सांगितलं होतं की हा जो आतमधला गोळीबार झाला तो गणपत गायकवाड यांनी केलेला आहे आणि गणपत गायकवाड यांनीही आपल्या माध्यमातून स्पष्ट केलं होतं की मीच गोळीबार केला होता. मात्र हे सीसीटीव्ही मध्ये आपल्या लक्षात येतं की हे तिघही जण शांततेने बसलेले असताना गणपत गायकवाड यांनी अचानक हा गोळीबार केला आणि ते गांगरून ही धावपळ उडाली आणि हा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये आपल्याला लक्षात येतोय. अगदी बरोबर आहे. अखेरता महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दृश्य झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह बघताय तुम्ही. महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत आणखी दोन जण शांतपणे या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसलेले असतानाच अचानक गणपत गायकवाड यांनी गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर धावपळ या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याची ही दृश्य झी 24 तासवर. त्यानंतर पोलीस इथे आल्यामुळे महेश गायकवाड यांचा जीव वाचलेला आहे. पोलिसांनी तातडीनं गणपत गायकवाडांना पकडलं त्यामुळे महेश गायकवाड यांचा जीव वाचलाय. सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ठाण्याला महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत. झी 24 तासवर ही थेट पोलीस स्टेशनमधली दृश्य आहेत. सीसीटीव्ही फुटेज आहे. महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत आणखी दोन जण शांतपणे बसलेले असताना गणपत गायकवाड यांनी थेट गोळीबार केला आणि त्यात तिघे जण जखमी झालेले आहेत. याच प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल. आमदार गायकवाड यांनी झी 24 तासला फोनवरून काल प्रतिक्रिया दिली. त्यावेळेला त्यांनी सुद्धा आपण 5 गोळ्या झाडल्या आणि याचा आपल्याला कुठलाही पश्चाताप नाही हे स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं. दृश्यांमध्ये दिसते काही क्षणात एकदम धावपळ उडते या ठिकाणी. गणपत गायकवाडांनी गोळीबार केल्यानंतर तातडीनं बाहेरून पोलीस आणि काही लोक आत येत आहेत आणि पोलिसांनी गणपत गायकवाड यांना पकडलं त्यामुळे महेश गायकवाड यांचा जीव वाचलाय. गोळीबाराचं हे सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासवर. या गोळीबारानंतर तातडीने इथून सर्वजण बाहेर पळाले. मात्र गणपत गायकवाड हे अत्यंत संतापात होते, गोळीबार करत होते. 5 गोळ्या त्यांनी झाडल्याचं स्वतः झी 24 तासवर सांगितलंय. पोलिसांची प्रतिक्रिया सकाळपासून आपण बघतोय. पोलिसांनी सुद्धा यात सांगितलं होतं की आमच्याकडे सबळ पुरावा आहे, पोलीस स्टेशनमधलं सीसीटीव्ही फुटेज आहे. गणपत गायकवाड हे इतर सर्वजण शांत बसलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करत होते अशी माहिती स्वतः पोलिसांनी सुद्धा दिली आहे. गणपत गायकवाड यांनी काल या सगळ्या प्रकारानंतर झी 24 तासकडे प्रतिक्रिया दिली होती. ऐकूया आपण ते काय म्हणाले होते. पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली. हो, स्वतः झाडगी गोळी मी. मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मारत असतील पोलीस स्टेशनमध्ये तर मग मी काय करणार. पोलिसांनी डेअरिंग करून पकडलं माझा. पोलिसांचे डेअरिंग मुळे तो वाचला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यांच्या डेअरिंग मुळे तो वाचला.
जीवे मारणार नव्हतो, पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाळून ठेवले आहेत. आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतले आहे. मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं का हे लोक माझं वारंवार इन्सल्ट करतात, या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड लावतो जबरदस्तीने. मी प्रत्येक वेगवेगळी सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे लावले. माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे काढले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे. मी जागा घेतली होती 10 वर्षापूर्वी. त्या जागे मालकांना आम्ही पैसे दिलेले 2 वेळा 3 वेळा. नंतर ते सह्या करण्यासाठी येत नव्हते. मग आम्ही कोर्टात गेलो, कोर्टातून केस जिंकलो आम्ही. आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती झाला त्या टायमाला महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला त्यांनी. मी परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती का हे जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका, तुम्ही कोर्टात जा, कोर्टातून ऑर्डर आणा. कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुमची तुम्हाला देऊन टाकू, पण तुम्ही कोर्टात जा, दादागिरी करू नका. पण त्यांनी काल परवा दिवशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड तोडून आले ते लोक. आणि पोलीस स्टेशनच्या समोर जवळजवळ 400-500 लोक घेऊन आला होता तो तिथे. माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता त्या टायमाला त्यांनी माझ्या मुलगाला धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही, पश्चाताप मला अजिबात नाही, कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे. पण माझं आयुष्य जर खराब होत असेल माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं